इंग्रजी मध्ये वाक्य रचना येण्यासाठी आपण आज सिंपल प्रेझेंट टेन्स पासून सुरुवात करणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला सब्सक्राइब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, मित्रांमध्ये तो व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट करा। तर चला मग आपण सुरू करूया सिंपल प्रेझेंट टेन्स। कुठली कला शिकायची असेल तर त्याला एक बेस असतो आणि तो बेस आपण जर व्यवस्थित शिकला तर पुढच्या ज्या पायऱ्या आहेत त्या सोप्या होतात। कुठली कला असो त्याला एक बेसिक असतं आणि त्या बेसिक वर आपण तयारी केली पाहिजे। काहींना असं वाटतं की फार सोपं आहे, बेस तर फार सोपा आहे, तसं नाही। सोपा जरी असला पण तो बेस आहे आणि बेस जर पक्का असला तर पुढील सर्व गोष्टी आपल्याला सहज समजतात। कुठल्याही क्षेत्रात ज्या व्यक्तीला अपयश येतात तर त्याला त्याचे कोच सांगतात, कम टू द बेसिक्स, बेसिक वर या, सुरुवात नवीन सुरुवात करा। तसं आता आपण वाक्यरचना आणि भाषा कशी बोलली जाते हा विषय आपण समजून घेणार आहोत, पण त्याची सुरुवात जी आपण करणार आहोत ती अतिशय साध्या पद्धतीने करणार आहोत, अगदी बेसिक। तर या गोष्टी इतरांना माहीत असतात, काहींना माहीत नसतात, पण तरी आपण सर्वांसाठी अगदी बेस पासून आपण या गोष्टी घेतोय। आता कुठल्याही प्रकारचं वाक्य बोलतो बोलणारा इंग्रजी बोलताना तो 5 मिनिटं इंग्रजी बोलला तर ऐकणाऱ्याला काय वाटतं, खूप छान इंग्लिश बोलतायत आणि खूप वेळपासून बोलतायत, पण तसं नाही। बोलणारा प्रत्येक वेळेस काय करतोय, कर्ता आणि क्रियापद घेतोय। प्रत्येक वाक्यात कर्ता आणि क्रियापदाची जोडी लावतो। कर्ता आणि क्रियापदाची जोडी लावली तर वाक्य तयार होतं, ते वाक्य संपलं तर पुन्हा तो नवीन कर्ता घेतो आणि क्रियापद घेतो, ते संपलं पुन्हा कर्ता आणि क्रियापद, म्हणजे ऑल द टाइम ही टेक्स सब्जेक्ट अँड वर्क अकॉर्डिंग टू द नीड, अकॉर्डिंग टू द टेन्स। गरजेप्रमाणे तो कर्ता घेतो, गरजेप्रमाणे क्रियापद घेतो। आणि भाषा म्हणजे काय, क्रियापदाचं रूप बदलत राहणे म्हणजे भाषा। ज्या प्रकारचा प्रसंग असेल त्या प्रकारचा क्रिया तो बदलतो आणि क्रिया सातत्याने तो बदलत राहतो, परंतु प्रत्येक वेळेस तो कर्ता क्रियापद, कर्ता क्रियापद, कर्ता क्रियापद, सब्जेक्ट वर्ब, सब्जेक्ट वर्ब असं घेतो। तर आपण सुरुवातीला कर्ते समजून घेऊ, आठ कर्ते। आयुष्यभर तुम्ही कुठलेही वाक्य जर बनवलं तर तुम्हाला हे आठच करते इथूनच सुरुवात करावी लागेल। त्याच्यात एक वचनी करते आणि अनेक वचनी आहेत, सिंग्युलर आणि प्लुरल। आता आहे फर्स्ट पर्सन सिंग्युलर, फर्स्ट पर्सन प्लुरल, आय म्हणजे मी, वी म्हणजे आम्ही। सेकंड पर्सन सिंग्युलर तू, सेकंड पर्सन प्लुरल तू किंवा तुम्ही। थर्ड पर्सन सिंग्युलर मध्ये ही, सी, इट, तो, ती, ते। आणि इकडे दे, दे म्हणजे पण ते, पण इथे अनेक जण आहेत, इथे एकच आहे, हे अनेक वचन आहे। दे म्हणजे अनेक व्यक्ती, बॉईज, गर्ल्स, बर्ड्स, बुक्स, लाईक दिस। आता कुठलंही वाक्य बनवायचं ठरवलं तर आपल्याला इथून एक कर्ता घ्यावा लागेल आणि कर्ता काहीतरी क्रिया करतो, मग ती क्रिया घ्यावी लागेल। कर्ता आणि क्रियापदाची जोडी लावली तर वाक्य तयार होत। आता बघा, इथे हा कर्ता आहे, आय प्ले, सब्जेक्ट प्लस विमान। इथे वी गो, यू रीड, कर्ता क्रियापद, कर्ता क्रियापद, कर्ता क्रियापद, कर्ता क्रियापद। बघा प्रत्येक वाक्यामध्ये कर्ता आणि क्रियापदाची जोडी असते। नंतर पुढे मग ऑब्जेक्ट असेल किंवा नसेल किंवा दुसरं काही असेल ते आपण कितीही वाक्य मोठं करू शकतो, परंतु त्याचा जो बेस आहे तो कर्ता आणि क्रियापदाचा असतो। आता आपण पहिला जो मी 9 खाते पाडले इथे, 12 काळ असतात पण आपण सुरुवातीला 9 काळ शिकतो,
नंतर ते तीन आपण शिकू. आता नऊ मध्ये पहिला जो येतो हे प्रेझेंट टेन्सचे तीन आहेत, पास्ट टेन्सचे तीन आहेत, फ्युचर टेन्सचे तीन आहेत. आता सिंपल प्रेझेंट, जेव्हा मराठी बोलताना शेवटी तो ते तात इत्यादी शब्द आले तर समजून घ्यायचं की ते क्रियापदाचं पहिलं रूप वापरावं लागेल. तो येतो, मी जातो, आम्ही खेळतो, मुलं खेळतात, पक्षी गातात. शेवटी तो ते तात आला, ती येते, ती अभ्यास करते, शेवटी तो ते तात. हे समजण्यासाठी पहिल्या स्टेपला, नंतर आपल्याला समजेल ते. पण सुरुवात समजण्यासाठी तो ते तात आला तर तो वर्तमान काळ असतो साधा. तिथे कर्ता आणि क्रियापदाचं पहिलं रूप देतो आपण, फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब, त्याला म्हणतो बी वन. पास्ट टेन्स फॉर्म वर्ब टू आणि पास्ट पार्टिसिपल फॉर्म वर्ब थ्री. आता आपण भाषा शिकतोय तर आपल्याला क्रियापदाचे तीन रूप पाठ करावे लागतात. आता इथे काही पाच सहा क्रियापद दिले आहेत, उदाहरणार्थ सी सॉ सी पाहणे, प्ले प्लेड प्लेड, गो वेंट गॉन, राईट रोट रिटर्न, कम केम कम, गिव गिव गिवन. आपल्या गरजेनुसार, आपल्या क्षेत्रानुसार आपण काहीतरी सात आठशे क्रियापद पाठ करून घेतले त्याचे, तर आपल्या आयुष्यावर नवीन काही क्रियापद लागत नाही. आपल्याला आपलं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्राशी संबंधित पाचशे सहाशे सातशे क्रियापद पाठ करून घ्यायचे सात आठ दिवसात दहा दिवसात. मात्र ते तिन्ही रूप पाहिजे, कारण आपल्याला तिन्ही रूप लागतात. तर आता आपण पहिले रूप वापरतोय, आय प्ले मी खेळतो, पुढे ऑब्जेक्ट असेल किंवा नसेल, आय प्ले क्रिकेट मी क्रिकेट खेळतो, वी गो टू स्कूल आम्ही शाळेत जातो, यू रीड अ बुक तू पुस्तक वाचतो, ही गिव्ज अ पेन. आता इथे तृतीयपुरुषी एकवचनी जर करता असेल आणि शेवटी तो ते तात जर आला तर आपण क्रियापदाला यस किंवा ईएस लावलेला आहे. हा एक बदल एवढा लक्षात ठेवावा लागतो इथे, कारण हा एस यस पुढे आपल्याला मग त्याला प्रश्न करताना डज लावावा लागतो, निगेटिव्ह करताना डज नॉट लावावा लागतो. असे हे पहिला जो प्लॉट आहे हा कठीण असतो थोडासा. साधा वर्तमान काळामध्ये डू आणि डज हा एक क्रियापद आहे प्रश्न बनवण्यासाठी, ते निगेटिव्ह करण्यासाठी आपण वापरतो. इथे थोडं काळजी आपल्याला घ्यायची असते डू आणि डज वापरण्यासाठी. आता हे झालं वाक्य. आता वर्तमान काळाची साथ येतो, जातो, खातो, कोणते कोणते क्रियापद आपण वापरू शकतो बघा. आता आपण दे घेऊ, दे प्ले क्रिकेट, दे गो टू मार्केट, दे राईट अ स्टोरी, जिथे गोष्ट लिहितात ते बाजारात जातात, ते पक्षी पाहतात. आय सी मी पाहतो, आय प्ले मी खेळतो, आय गो मी जातो, वगैरे वगैरे असे. मात्र ही सी इटाला इठा प्राण्यांना वापरतात. नंतर नॉन लिव्हिंग थिंग्ससाठी वापरतात आणि लहान बाळासाठी पण इट वापरतात. इट क्राईज, सी प्लेज, ही गोज, ही विन्स, सी राईट्स अ स्टोरी, हा यस लावायचा. हे प्रॅक्टिसने डू नॉट डज नॉट या प्रॅक्टिसने आपल्याला येणारच आहे पुढे. आता हे झाले वाक्य. वाक्य झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला त्याचं वर्बल क्वेश्चन सुद्धा आला पाहिजे. वर्बल क्वेश्चन येणं हे बोलण्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. नेहमी आपण वाक्यच लिहितो असं नाही, काही ठिकाणी आपण प्रश्न विचारतो. आता आय प्ले जेव्हा क्रियापदाचं पहिलं रूप असेल तेव्हा डू ने प्रश्न घेतो आपण. डू आय प्ले मी खेळतो का, नंतर डू डू वी गो टू स्कूल आम्ही शाळेत जातो का, येस नो क्वेश्चन. डू वी डू यू रीड अ बुक तू पुस्तक वाचतो का, मात्र ही सीट आल्यानंतर इथे आपल्याला डज वापरावं लागेल वर्बल क्वेश्चन करताना. डज ही आता हा यस निघून जाईल. डज ही गिव अ पेन, तो पेन देतो का. डज ही विन अ रेस, ती स्पर्धा जिंकते का.
एस सी एस असला तर डझने प्रश्न बनवायचा आणि फक्त पहिलं रूप असेल तर दोन्ही प्रश्न बनवायचा. पहिल्या प्लॉट मध्ये सिंपल प्रेझेंट मध्ये वाक्य आपल्याला येतं सब्जेक्ट प्लस वी वन आणि प्रश्न डू किंवा डझने, या दोन गोष्टी पाठ झाल्या पाहिजे म्हणजे आपल्याला त्याची प्रॅक्टिस लवकर होते. तो येतात आला तर करता क्रियापदाची जोडी लावायची, क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं आणि प्रश्न बनवायचा असेल तर डू डझने बनवायचा. नंतर निगेटिव्ह, आपण हे जे शिकणार आहोत सर्व त्याच्यामध्ये आपल्याला चार गोष्टी शिकायच्या आहेत. पहिलं सेंटेन्स, नंतर त्याचा व्हर्बल क्वेश्चन आला पाहिजे, त्याचा निगेटिव्ह आला पाहिजे, त्याचा डब्ल्यू एच आला पाहिजे. या चार गोष्टी आपल्याला आल्या म्हणजे आपल्याला भाषा बोलायला पुढे सोपं होतं. सेंटेन्स आपण बोललो आय प्ले, वर्बल डू आय प्ले, निगेटिव्ह आय डोंट प्ले. डब्ल्यू एच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत, व्हॉट डू आय प्ले, वेन डू आय प्ले, हाऊ डू आय प्ले, अशा अनेक प्रकारचे प्रश्न असतील. मग आता आय प्ले मात्र ही प्लेज, आय प्ले ही प्लेज, डू आय प्ले डज ही प्ले, तो खेळतो का, आम्ही खेळतो, वी प्ले, निगेटिव्ह वी डोंट प्ले, वर्बल डू वी प्ले, आम्ही खेळतो का, मात्र सचिन प्लेज, सचिन खेळतो, सचिन प्लेज, वर्बल डज सचिन प्ले, डज सी प्ले, उत्तर निगेटिव्ह सी डज नॉट प्ले, ही डज नॉट प्ले, वी डू नॉट प्ले, असा फरक आहे. आता मग दोन्ही वाक्य एकत्र आले तर कसा फरक पडतो बघा. आय प्ले बट ही डझन प्ले, वी प्ले बट सी डझन प्ले, आय लाईक बट माय फ्रेंड डझंट लाईक, सी लाईक्स अ कॅट बट आय डोंट लाईक. बघा, डू नॉट डज नॉट हे महत्वाचे सहाय्यक क्रियापद आहेत, त्याचा उपयोग प्रॅक्टिसने आपल्याला होतो. अशा प्रकारे आपण प्लॉट नंबर एक हा शिकलेलो आहे. याच्यावर आता 100-125 वाक्य जर आपण प्रॅक्टिस केली वेगवेगळे क्रियापद घेऊन तर ते बोलण्यास मदत होते. ठीक आहे, मग आपण हा प्लॉट नंबर एक आता इथं संपू, याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण दुसरा भाग बोलू.